नमस्कार मिस्टर सर नमस्कार मुक्सापुर ग्राम पंचायत के अंतर्गत अनंगुणा गाँव से अपने ग्राम से अपने विषय कई मुद्दे चर्चा कराई होती कई माहिती अपने अपने ग्राम दी होती अनंगुणा मध्ये जो अपना कोलम सिखाना है त्यांची सध्याची पायाभूत सुविधांबद्दलची सद्यस्थिती काय आहे अनंगुणामध्ये जो कोलम समाज आहे त्यांना पायाभूत सुविधांमध्ये जसं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे तिथं यावर्षीच आदिवासी विभागामार्फत त्या ठिकाणी एक सौर ऊर्जेवर आधारित एक छोटी नळ योजना आपण त्यांच्यासाठी आता मंजूर झालेली आहे तिचं काम पण यावर्षी चालू होईल तसंच तिथं खनिज विकासमधून पण एक दुसरी पाईपलाईन येत आहे गावासाठी त्याच ठिकाणी आपण आदिवासी विभागाच्या ठक्कर बापा योजनेअंतर्गत एक विहीर खोदली होती त्या विहिरीवरून नळ योजना येत आहे म्हणजे आदिवासी कोलम समाजासाठी एक वेगळी नळ योजना येत आहे आणि गावासाठी पण वेगळी नळ योजना येत आहे तर आपण दोन्ही नळ योजनेतून त्या कोलम गोड्यासाठी त्या सौर ऊर्जेच्या नळ योजनेतून पण त्यांच्यासाठी एक वेगळी पाण्याची टाकी वगैरे त्यांच्या गोड्यामध्ये बसवणार आहोत आणि जी गावासाठी दुसरी नळ योजना येत आहे तर त्या नळ योजनेचा देखील एक पॉईंट त्या गुड्यामध्ये आपण काढून देणार आहोत तर पाण्याची त्या गुड्याला कोणत्याही त्या समाजाला किंवा संबंधित गावाला पाण्याची कसल्याही प्रकारची अडचण किंवा टंचाई भासत नाही आहे आणि बाकीच्या मूलभूत सुविधेमध्ये जे ते गुडा बसलेला आहे आपण ठक्कर बापा योजनेअंतर्गत त्या गावासाठी एक 9 लाखाचे कामं प्रस्तावित केलेले आहेत जसे मूलभूत सुविधामध्ये जसं त्यांच्या ज्या जाण्यायेण्याचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं आपण काम आपल्या मार्फत ते प्रस्ताव आदिवासी विभाग चंद्रपूर या ठिकाणी गेलेला आहे काम पण मंजूर झालं निविदेच्या प्रक्रियेमध्ये ते काम आहे ते झाल्याच्या नंतर त्यांचा जो दळणवळणाचा आहे म्हणजे जे त्यांच्या वस्तीमध्ये जे समजा पावसाळ्यात चिखल वगैरे जे काय होते तर त्यांना ती एक सुविधा पूर्ण होऊन जाते सर आपण आता नळाचं कनेक्शन इथपर्यंत देणार साधारण किती दिवस लागतील नळाचं कनेक्शन आता ती योजना जी गावासाठी येत आहे खनिज विकास निधी योजनेतून जी एक पाईपलाईन गावासाठी येत आहे तर ती पाईपलाईन एक 90% तिचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जी आदिवासी विभाग चंद्रपूर यांच्याकडून आहे सौर पाणी पुरवठा तर ते योजनेच्या कामाचं टेंडर झालेलं आहे ते काम साधारण 2 महिन्याच्या नंतर चालू होईल आणि एक चालू झाल्याच्या नंतर 2 महिन्याच्या आत ते काम पूर्ण होईल आणि एक ही जी खोलीकरण करण्याची गरज आहे विहीर तिथं म्हणजे ती जी आपण ठक्कर बापाची जी विहीर बनवलेली आहे नवीन त्या विहिरीवरून पाणी पुरवठा सध्या म्हणजे आपण करत आहोत आता सध्या तिथं पाण्याची 3 साधनं येत्या 2 ते 3 महिन्यात 3 साधनं उपलब्ध होतील 2 पाईपलाईन येत आहेत खालून आणि एक त्या गावाच्या कोलांगुड्यामध्ये एक बोरवेल मारलेला आहे ज्या बोरवेलवरून सध्या पाणी पुरवठा गावाला सुरळीतरित्या चालू आहे आदिवासी विकास विभागाच्या योजना त्यांचं लाभार्थ्यांचं प्रमाण काय आहे आता तिथं आपण जसं आता त्या कोलम समाजासाठी आदिम कोलम नावाची एक घरकुल योजना आहे शबरी नावाची योजना आहे परंतु आदिम कोलम जी योजना आहे तर त्या योजनेतून आपल्याला त्या संबंधित विभागाकडून घरकुलासाठी फार्म पुरवण्यात आलेला आहे आपण त्या फार्मची माहिती ग्रामसभा बोलवतो ग्रामसभेत त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या लाभार्थ्याची निवड पण केलेली आहे परंतु कसं आहे त्या लोकांकडून थोडासा कागदपत्राचा जो आपल्याला जे आवश्यक आहे कागदपत्र तर ते वेळेवर मिळत नसल्यामुळं संबंधित लोक कुठंतरी लाभ घेण्यापासून थोडेसे पाठीमागं राहत आहेत तर आम्ही विशेष म्हणजे जसं मी ग्रामसेवक या नात्याने सरपंच ग्रामपंचायत सदस्य किंवा आमचा संगणक चालक असेल यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन ते घरकुलासाठी आपण त्यांचे ते पूर्ण कागदपत्र करून आपण त्यांचे संबंधित विभागाला पाठवत आहोत अनुभवातल्या महिला मुलं यांच्या संबंधित स्वास्थ्य पोषण आणि शिक्षण याची काय सद्यस्थिती आता त्या ठिकाणी अंगणवाडी आहे सेपरेट परंतु अंगणवाडीला सद्यस्थितीत इमारत नाही आहे परंतु आत्ता त्या गावासाठी एक अंगणवाडीची नवीन इमारत मंजूर झालेली आहे महिला बाल कल्याण आणि MRGS अशा दोन
जे शासनाचे विभाग आहे तर त्या दोन्ही विभागाच्या संयुक्तरित्या ती इमारतीचं बांधकाम त्या गावात होणार आहे. तर साधारण एक 5-6 महिन्यात त्या इमारतीचं बांधकाम होईल. तर त्या ठिकाणी जे अंगणवाडीमध्ये मुलं आहेत तर त्या मुलांना आम्ही आमच्याकडून जे 10% महिला बालकल्याण खर्च राहत आहे तसं ग्रामपंचायत स्वनिधीतून म्हणा किंवा मग शासनाचा जो 14 वित्त आयोग आहे त्याच्यातून आपण जे महिला बालकल्याणचा खर्च आहे तर मग त्या मुलांसाठी आपण विविध प्रकारच्या खेळण्या असेल त्यांच्यासाठी म्हणजे एक शालेय गणवेश असेल अशा वस्तू आपण त्यांना ते पुरवतो जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि शासनाकडून त्यांच्यासाठी आहार वगैरे पुरवठा केला जात आहे. आणि जर अशा अंगणवाडी सेविकाताईंनी जर आमच्याकडे जर मागणी केली एखाद्या आहाराविषयी किंवा एखाद्या प्रोटीनविषयी त्यांच्या मागणीनुसार तर आम्ही त्यांना ग्रामपंचायत मार्फत तो देतो. उपजीविकेबद्दल असं आहे का त्या गावातील सर्व लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. ज्यांच्याकडं शेती नाही आहे तर ते मजुरीच्या स्वरूपात स्वतःच म्हणजे उदरनिर्वाह चालवतात. ग्रामपंचायत मार्फत उन्हाळ्याच्या सीजनमध्ये किंवा उन्हाळ्याच्या हंगामामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं करून त्यांना एक गावातच एक 3-4 महिने रोजगार देण्याचा ग्रामपंचायत पुरेपूर प्रयत्न करते. आणि बाकी हंगामात ते लोक मग जसं उन्हाळ्यात काही लोक बाहेर ठिकाणी जातात रोजगारासाठी वगैरे. युवक युवक युवतींसाठी आपण जे शासनाचे म्हणजे जसं समाज कल्याणची योजना असते की जे जिल्हा परिषदची योजना असते मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असतात. जसं ड्रायव्हिंगचं मुलांसाठी समजा ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण असेल किंवा मुलींसाठी मुलामुलींसाठी कम्प्युटरचं प्रशिक्षण असेल मुलींसाठी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असेल तर ते वेगवेगळ्या योजनेचे फॉर्म आम्हाला पंचायत समितीमार्फत पुरवले जातात. त्याच्यामधून आम्ही जे कोणी ते करण्यास इच्छुक आहे किंवा त्या पात्रते जे युवक युवती असतात तर त्यांची आम्ही निवड करून ग्रामसभेचं त्यांची निवड करून ते फॉर्म भरून घेऊन जे करण्यास इच्छुक आहे किंवा आपण त्यांना थोडंसं सांगून प्रोत्साहित करून जे करण्यास इच्छुक आहे तर त्यांना आपण त्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस जसं ते शिलाई मशीनसाठी वगैरे तर एक 2 शिलाई मशीन वगैरे आपण त्यांना मिळवून दिलेली आहे इकडून. एकंदरच आपल्या तालुक्याची सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि अनुभवाचा विचार त्यांच्याबद्दल आपण थोडस आपलं बद म्हणणार. कसं आहे का हा तालुका एकदम अतिदुर्गम भागात मोडत असल्यामुळं इकडं रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध नाही आहे किंवा शिक्षणाचा बी थोडासा त्या संबंधित आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा बी अभाव असल्यामुळं अडचण जात आहे. आणि ते याच परिसरात काही काम वगैरे भेटलं तर करतात किंवा काही मग खाली कंपन्या त्याच्यात त्याच्यात नाही का शिक्षण थोडंसं झालं IT वगैरे केलेलं असेल आम्ही आता त्यांना जे समजा जसे जे 1 ते 8 पर्यंत आपल्याकडे शाळा आहे शाळेची संख्या म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे जे मुलं वगैरे हुशार आहेत तर त्यांना आपण त्यांच्या वडिलांना थोडंसं सांगून किंवा त्याला समोर शिकण्याची जर त्याची थोडीशी तळमळ दिसली तर त्याला जर कोणत्या प्रकारची मदत लागली तर आपण आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करून त्याला पुढील शिक्षणासाठी वगैरे राजुरा या ठिकाणी किंवा चंद्रपूर या ठिकाणी आपण पाठवतो. तिथून पुढे मग ते काही IT करतात किंवा काही कुठं कंपनीत वगैरे जातात. परंतु तालुक्यात कसल्याही प्रकारचं रोजगाराचे साधनं उपलब्ध नाही आहे किंवा काही नाही. 18 ते 35 वयोगटातले आदिवासी युवक युवती स्थानिक रोजगार त्यांना मिळवून द्या स्थानिक उपजीविका त्यांना उपजीविकेची संसाधन या आमचा जो प्रयत्न आहे हा जो आमचा उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये आम्हाला पुढे जाऊन भविष्यात आपली मदत आहे किंवा खूप लागणार आहे. मिसाळसाहेब प्रश्न करायचं काही दिवस घ्या म्हणजे